नाशिकच्या नांदगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या कांद्याचा लिलावच पुकारला गेला नाही, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांना बाजार समिती आवारात कांदा ट्रॅक्टर ओतून लिलाव बंद पडला. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे कांदा भिजल्यानं बाजार समितीमध्ये या शेतकऱ्याच्या कांद्याची बोलीच लागली. राज्य सरकारनं कांद्याला अनुदान जाहीर केलं, मात्र या अनुदानाचा परतावा घेताना लावलेल्या अटींमुळे राज्यातल्या 70% शेतकरी हा कांदा अनुदानापासून वंचित राहणार आहे. ग्रामीण तसंच डोंगराळ भागातल्या तांत्रिक अडचणींमुळे ई पीक पाहणी नोंदणी होणं शक्य नसल्यानं शेतकऱ्यांना प्रत्यक्ष त्याचा फायदा मिळत नाही. कोपरगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी मार्केटचं गेट बंद केलं, शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही आणि त्यातच इतर मार्केटमध्ये माल नेण्यासाठी शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून देण्यात आलेला नाहीये, त्यामुळे शेतमाल पडून राहिल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी कमिटी गेटवर वाहनं आडवी लावली आणि मार्ग बंद केला. प्रशासन अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. जाब विचारणार. परभणीत FRP पीक विमा मिळत नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बेमुदत उपोषण सुरू केलंय. जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जानेवारी महिन्यातले ऊसाचे पैसे मिळाले नाहीत, तर 2021-22 मधला पीक विमा वारंवार मागणी करून सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. ओबीसी राजकीय आरक्षणाची सुनावणी आता 3 आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे आणि या केसमधले मुद्दे निश्चित करण्यासाठी वकिलांची बैठक होणार आहे. सॉलिसिटर जनरल यांच्याकडे सर्व याचिकाकर्त्यांची बैठक होईल आणि यामधून केसमधले मुद्दे निश्चित केले जातील. केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे. राष्ट्रवादीला गोवा मणिपूर आणि मेघालयमध्ये 6% कमी मतं मिळाली आहेत आणि त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला आहे. ते याविरोधात आता सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात, मात्र याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय हा अंतिम असतो. अदानी प्रकरणामध्ये JPC नेमण्यावरून काँग्रेस राष्ट्रवादीत झुंपली आहे. दिल्लीमध्ये विरोधकांच्या बैठकीत राष्ट्रवादीनं JPC बद्दल अनुकूलता दर्शवली होती असा गौप्यस्फोट अशोक चव्हाणांनी केलाय. JPC चौकशी नको हे पवारांचं व्यक्तिगत मत असू शकतं असा टोला त्यांनी लगावला. भंडाऱ्याची उधळण म्हणजे